गुड मॉर्निंग मैत्रिणीन। तर हे बघा, हे उडदाची डाळ आणि तांदूळ ना भिजत घातले होते रात्री, पीठ बनवायचं मला ढोश्याचं म्हणून। दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ, त्यात मला जरा वाटून घ्यायचं आहे। ही मटकी भिजत घातले, मी पण रात्री टाकले होते भिजत, त्याला जरा पाणी काढून टाकले। आता मोड यायला ठेवते आणि आज नाश्त्यामध्ये पोहे बनवते। आणि हे वाटताना की नाही, त्यात मी हा भात टाकणार आहे। कालचा रात्रीचा भात आहे, एक दोन तीन चमचे आहे। मग ते आपलं पीठ आहे ना, चांगलं मग आंबून येतं। मग हे बघा, मिक्सरमध्ये भात टाकलाय, तीन चमचे आहे। आता हे जसे लागतं तसे तांदूळ टाकून ते चांगलं वाटून घेते। एकदा करून बघा तुम्ही। तर आपलं पीठ बघा वाटून झालंय मिक्सरमध्ये। आता हे ना चांगलं जरा ना फेटून घेते, म्हणजे जितकं मिक्स करणार ना तितकं पीठ आपलं ना चांगलं आंबून येईल। आणि इडली पण, इडली किंवा डोसा ना एकदम आपलं छान बनेल। तर थंडीमध्ये कसं, थंडी किंवा पावसामध्ये पीठ बघा चांगलं असं आंबून येत नाही, त्याच्यामुळे मग हा भात टाकला ना की पीठ आपलं चांगलं आंबून येतो। गरमीमध्ये तर काय होऊन जातं, गरमीमध्ये काय प्रश्नच नाही, जरी नाही टाकलं तरी पण पीठ आंबून येतं। आणि असं घरच्या घरी बघा, दोन वाट्या तांदूळ घेतले आणि एक वाटी डाळ उडदाची, जसं किलो म्हणजे एक किलोच्या वर आपलं पीठ तयार होतं। आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि एका उबदार जागेवरती असं झाकून ठेवते मी, संध्याकाळपर्यंत पीठ आपलं आंबून येईल। आणि आज घरामध्ये पसारा बघा, हे काल सामान आणलंय ते सगळं भरायचंय मला। इथे कुणालचं काय काय चाललंय, त्याचं जे कॉलेजचे वया पुस्तक आहेत ना ते काढते सगळं, ते भरलेलं आहे ते, त्याला आज कॉलेजला पण जायचंय। हिरवा सगळा पसारा काढलाय ते द्यायचंय। आणि ते सामान भरण्याआधी मला किचन आज साफ करायचंय। किचन म्हणजे जिथे जे सामान भरून ठेवते ना ते डबे वगैरे मला घासायचे, त्याच्यामुळे मी हे एक एक्स्ट्रा काम आहे ते आता खाली करून घेते आणि पहिला डबे घासून घेते आणि मग ते सगळं सामान वगैरे भरून ठेवते मग। चला सुरुवात करूया आपल्या कामाला। तर सगळ्यात अगोदर मी सर्व जे डबे होते ना ते खाली केले, मोठे मोठे डबे जे सामान त्यात आधीचं होतं ते पहिला अगोदर रिकामी करून घेतलं। वरच्या खाण्यामध्ये माझे मोठे मोठे डबे ठेवते मी, आणि खालच्या खाण्यामध्ये सर्व लहान डबे वगैरे, त्यांना एक्स्ट्रा काही डबे वगैरे असतात छोटे छोटे आहेत, किंवा प्लास्टिकचे डबे जे कधीतरी आपल्याला यूज करता येतात, कोणाला काही द्यायचं असेल ना तर ते सुद्धा बरं पडतं, त्याच्यामुळे मग मी खालच्या खाण्यामध्ये ते डबे ठेवते। तर हे सर्व जे आधीचं सामान रिकामी करून घेतलं आणि ते डबे मी घासायला टाकले बाथरूममध्ये, नंतर झाडू वगैरे घेऊन सर्व क्लीन करून घेतले, जो काही कचरा जाळे वगैरे असतात ना, कारण जाळे वगैरे जमतातच, आपण किती पण साफ ठेवलं तरी पण थोडेफार असतातच, ते सगळं साफ करून घेतलं। नंतर पाणी घेऊन त्यात थोडंसं साबण टाकलं होतं मी, आणि मग ते सगळं पुसून घेतलं। पुसून झाल्यानंतर आपल्याकडे बघा चॉकचा खडू येतो बघा, कॉक्रोचसाठी असतो किंवा किड्या मुंग्यासाठी आपण वापरतो, तो मी कधी पण ते चॉक करूनच ठेवते। ते बघा तुम्हाला दाखवते ना मी, हां ते चॉकचा खडू, तर ते असं खडू लावून ठेवलं ना कधी मुंग्या किंवा कॉकरोच वगैरे असं काही येत नाही, तर नेहमी ह्या पद्धतीनेच मी करते मी, त्याच्यामुळे वेगळं असं स्प्रे वगैरे मारण्याची गरज पडत नाही मग किचनमध्ये। आणि आपल्या बजेटमध्ये पण होतं, त्याच्यामुळे मी दरवेळेला हा चॉक जो आहे तो घरी आणूनच ठेवतो। डीमार्टमध्ये खूप स्वस्त मिळतो, मला वाटतं एक 10 ते 12 रुपयामध्येच मिळतो। नंतर मी बाथरूममध्ये जे डबे जे होते रिकामे केले ते सर्व घासून घेतले। आता जरा 5 मिनटं जरा आराम करते आणि मग पटापट हे सामान सगळं भरून किचन लावायचं बाकी आहे सगळं, ते म्हटलं लावून घेते। तर इथे मी सामान भरायला सुरुवात केली, कारण कालच मी डीमार्टमध्ये पण मी जाऊन आले होते आणि त्याच्याजवळच मला रेशनवरती पण गहू आणि तांदूळ मिळतात, ते पण मी संघातच सगळं घेऊन म्हणजे एकाच दिवशी सगळे कामं मी करून घेतले, कारण खूप वेळ जातो मग त्याच्यामध्ये। मग असं हे पुरा दिवस म्हणजे कालचा तर पुरा दिवस मला आता किचन साफ करण्यामध्ये गेला, आणि कुणालच्या कॉलेजमध्ये पण गेले होते मी, ते तिकडे जवळजवळ 1-1.5 तास तिकडे सुद्धा गेला, आणि परत घरचं प्लस काम जेवण आल्यावरती, कारण लेटच झालं होतं खूप, घरी येईपर्यंत खूपच लेट झालं, मग जेवण बिवण होईपर्यंत एक मला वाटतं 2-2:15 वाजले होते। आणि नंतर सगळं फटाफट सगळं सामान भरून घेतलं। तर हे बघा माझ्याकडे ना हे एवढ्याचे तांदूळ आहेत एवढे, पहिल्यातले हे मी टाकेमध्ये टाकले कारण डबा माझ्याकडे कमी पडला, मला थोडं सामान म्हटलं हे मी वापरत नाही जास्त, असेच पडून असते वरती,
ते आज भरून ठेवते थोडंसं, कारण हे कसं मी अगोदर वापरणार आहे तांदूळमध्ये मला बरं पडेल। आणि सामान सगळं भरून झालं डब्यामध्ये आणि मग पटापट डबे सर्व उचलून आणले किचनमध्ये आणि सर्व काही व्यवस्थित लावून घेतलं। आपण कसं थोडं म्हणजे जोपर्यंत कामाला सुरुवात करत नाही तोपर्यंत आळस असतो थोडासा, पण एकदा का सुरुवात झाली मग ते पूर्ण होईपर्यंत आपल्याला चैनसुद्धा पडत नाही। तर हे बघा, हे किचन असं स्वच्छ झालं सगळं। हे खाली कसं एक्स्ट्रा म्हणजे डबेवर असत ना ते सगळं मी अशी खाली ठेवते। आता हे कसे रोजचे वापरायचे म्हणजे घासलेले आहेत सगळं, तर पुसून फक्त मी ठेवले। हे सगळं झालंय आणि हे बघा, हे टाके काय राहत नाही आता किचनच्या खाली, त्याच्यामुळे आता इथेच ठेवले मी। आणि थोडंसं सामान एक्स्ट्रा आणि ताटात ठेवले भरून, कारण हा वरचा भाग आहे ना माझा, हे बघा हे साफ करायचा बाकी आहे, ते म्हटलं उद्याला ना हे करून टाकेन हा भाग आहे तो, कारण हा साईडचा भाग सगळा झालाय। हे मक्के आणले होते मग असे बाहेर होतो, ते जरा साफ करून ठेवते संध्याकाळी, आता काहीच नाही। चला बहुतेक सर्व काम झालंय, आता साडेतीन झाले असतील, मग असे 3 मिनिट झाले होते, झाले 3:30, जरा म्हटलं 5 मिनिट बसते आणि थोड्या वेळ ना एडिटिंग करायची बाकी, अर्धं असं काम आहे। आज सकाळपासूनच दिवस खूप धावपळ केला, सकाळपासून उठल्यापासूनच धावपळ चालू आहे, म्हणजे मला वाटतं मी सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात केली कामाला, ते आता बरोबर 3:30 वाजले। तर चला आता थोडा वेळ आराम करू, डायरेक्ट संध्याकाळी तुम्हाला भेटते मी आता। तर आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि नाश्त्याची तयारी संध्याकाळची, तर आता मी आज ना बघा हा मका उकडवते नाश्त्यामध्ये, साधं सोपंच आहे तर दाखवते। मीठ टाकते, हळद आणि 1 ग्लास पाणी, फक्त जरा मिक्स करून घेते, ते मीठ वगैरे ना चांगलं मिक्स व्हायला पाहिजे ना म्हणून। झालं आता 3 शिट्या करून घेते कुकरला। हे बघा मस्त झालेत आपले मक्के गरम गरम, रंग बघत मस्त आहे तो। आणि हा मीठ मसाला आणि लिंबू, हे मीठ मसाला मिक्स करायचंय। तुम्हाला ना आपलं पीठ दाखवते, हे बघा असं मस्त बघा पुरून आलंय। अजून मी बघा हात नाही, म्हणजे सकाळी काहीतरी 9 च्या दरम्यान मी वाटलं होतं हे, आणि आता पुन्हा किती वाजलेत रे, 6:30 झालेत, 6:45 झालेत। बघा छान असं पुरून आलं पीठ। 1 मिनिट जरा तुम्हाला ना मी चमच्याने जरा हे करून दाखवते। हे ना स्टीलच्या भांड्यात ठेवायचं किंवा प्लास्टिकच्या, हे बघा फोन आलाय मागे कसं आंबून आलंय, आणि असं आंबल्यानंतर कसं एक असा आंबट आंबट बघा वाजतो, मग समजून जायचं आपलं पीठ तयार झालंय ते। नाही तर याच्या मी डोसा इडली उत्तप्पा काय पण बनवू शकते, आंबोळ्या आंबोळ्या पण बनवतो त्याच्या। झाकून ठेवते अगोदर, गेला आवलाव पटकन। अरे बाबा फक्त लावायचंय मिक्स करून, गरम आहे कुठे गरम आहे, कोण तू लावतोयस, बाबा तुला लावून बघ, थांब 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 असं नाही करायचं, हे मिक्स करायचं दोन्ही मीठ आणि मसाले दोन्ही मिक्स कर बरं। आता आमच्या बाबाचे केस बघा, केस सफेदची काळी झालेत आज मोठ्याने, जरा मोठ्याने बोलायचं ना म्हटलं कापूर शिरो। आजच्या व्हिडिओची एंडिंग मी इथेच करते, आणि ते पीठ आहे ना ते करून बघा भात टाकून, खूप मस्त पीठ आलंय। तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण, नंतर काय व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा, कोणी नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या, काही चुकलं असेल तर कमेंट करून ते पण सांगा। चला बाय सर्वांना।